कॉस्मो फ्यूज कंपनी मधील माथाडी कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कामावरून कमी केले होते, त्यामुळे या माथाडी कामगारांनी आपल्या कुटुंबासह कंपनी समोर धरणे आंदोलन केले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कॉस्मो फिल्म कंपनी व्यवस्थापनाने काही माथाडी कामगारांना कंपनीत काम नसल्याचे सांगत कामावर घेतले नसल्याने संतप्त माथाडी कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. काय काय झालं, तुमचे पती कुठे आहेत कामाला? माथाडी कामगार मध्ये कामाला होते. आज त्यांना अचानक सहा पोर आतमध्ये घेतले आणि यांना बाकी त्यांना चार मुलांना बाहेर काढले. अच्छा, तर तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे त्यांना आतमध्ये घ्यावं आणि त्यांचं पेमेंट वाढ करावी. अच्छा, अग्रीमेंट झालं पाहिजे. कमी केलं तर काय अडचणी परिवार? कमी गेलं तर आमच्या मुलांचे शिक्षण कोण करणार, आमचं भाडं कोण भरणार, आमचे दुखणं तहान दवाखाना कोण करणार? अच्छा, तुमची काय मागणी आहे प्रमुख? आमचं झालं पाहिजे ना, कंपनी कंपनीने घेतलं पाहिजे आमच्या. अच्छा, बाकी फॅसिलिटी वगैरे बोनस झाले सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात का? नाही भेटत आम्हाला. येस आहे नाही, बोनस म्हणजे येत नाही, कंपनी पण नाही ना. वाळूज औद्योगिक वसाहतीतील बी सेक्टर मधील कॉस्मो फिल्म या कंपनीमध्ये प्लास्टिक पॉलिमर रोल तयार करण्याचे उत्पादन केले जाते. या कारखान्यात सुमारे 15 ते 20 वर्षांपासून सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव औरंगाबाद आणि असंरक्षित कामगार मंडळाचे 93 माथाडी कामगार कारखान्यात काम करतात. शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता कारखान्याच्या व्यवस्थापनाने रॉ मटेरियल फिल्डिंग विभागातील पहिल्या शिफ्ट मधील 9 कामगारांपैकी केवळ 6 कामगारांना कामावर घेतले तर 3 कामगारांना कामावरून कमी केले. यानंतर पुन्हा दुसऱ्या शिफ्ट मधील 3 माथाडी कामगार पुन्हा कमी केले होते. त्यामुळे संतप्त कामगारांनी शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेपासून माथाडी कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. कॉस्मो फिल्म मध्ये आम्ही उपोषणाला बसलेले आहोत, कारण आमचे कामगार 9 कामगार रॉ मटेरियल फिल्डिंगचे कमी करू लागले. कारण माथाडी कायद्यामध्ये असं तरतूद नाही आहे की कंपनीने हे मॅनेजमेंटने आमचे कामगार काढावे म्हणून. हे माथाडी बोर्डाला आदेश आहे, यांनी कंपनीने माथाडी बोर्डाकडे पत्र द्यायचे. 89 कामगार आहेत, 3 टोळ्या याच्यामध्ये 3 टोळ्या आहेत, 3 टोळ्यामध्ये पॅकिंगमध्ये 42 कामगार आहेत, अनलोडिंगला 23 लोक कामगार आहेत आणि फिडिंग विभागामध्ये 28 कामगार आहेत. कंपनी वर्किंग कशा पद्धतीने केलं जातं? किती शिफ्ट? 3 शिफ्ट चालतात. सर्व सुविधा कामगारांना भेटतात का? नाही, सगळ्या सुविधा कामगारांना मिळत नाही. आज तुम्ही उपोषणावर बसले, यामागचं कारण काय आहे? कारण यामागचं कारण की आमचे बरेचसे कामगार बाहेर काढलेले आहेत. पहिल्यांदा कोणत्या कारणावरून बाहेर काढले? पहिल्यांदा 7 कामगार बाहेर आहेत आणि त्याच्यानंतर हे 9 कामगार काढू लागलेले. तुमची काय मागणी आहे रिस्क सर? आमच्या मागण्या म्हणजे आमचे कामगार कामावरती घ्यावे कायदेशीर, कारण माथाडी कायद्याने प्रत्येक कामगाराला कायदा दिलेला आहे. या कायद्यानुसार आमचे कामगार सगळे कामावर घ्यावे आणि त्यांच्या थकीत मजुरी थकलेली आहे, जे अग्रीमेंट चालू आहे त्या अग्रीमेंटमध्ये हे असे कामगार बाहेर काढू लागले. यावेळी कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली. या संदर्भात AI न्यूजचे प्रतिनिधी सुदम गायकवाड यांनी कॉस्मो फिल्म कंपनीतील HR विभागाचे प्रमुख इरफान खान यांच्याशी संपर्क साधला असता कामगारांचे हे धरणे आंदोलन योग्य नसून आम्ही कारखान्यात काम कमी असल्याने माथाडी कामगार कपात केले आहे असे त्यांनी AI न्यूजशी बोलताना सांगितलं. हमारे पास माथाडीज है अप्रॉक्सिमेटली 85 to 86, उनका और हमारा मतलब काफी अच्छा रिलेशंस है. हम जितने भी वेलफेयर है एम्प्लॉयज़ के लिए पॉसिबल है वो सभी उनको प्रोवाइड करते हैं. एम्प्लॉयज़ का मेडिकल, कैंटीन फैसिलिटी, वॉशरूम्स, ऑल एज पर द गाइडलाइंस ऑफ फैक्ट्री एक्ट. हमारे पास एम्प्लॉयज़ भी जो माथाड़ीज हैं वो भी बहुत खुश हैं काम कर, वो भी एक्सेप्ट करते हैं कि कॉस्ट्रक्शन जैसे ऑर्गेनाइजेशन और दूसरी हमको मिलना मुश्किल है और हमारे पास हमेशा पीस बना रहता है.
कुछ प्लेट से हमारा ने कुछ ऑटोमेशन के बेस पर एक 3 आदमी पर शिफ्ट हम पूल वर्कर्स हैं। हमने माथाड़ी बोर्ड से रिक्वेस्ट किया था कि एज़ पर माथाड़ी एक्ट हमारी रिक्वायरमेंट के हिसाब से माथाड़ीज हमको ये करें, हमारे पास डिप्लॉय करें, और उसी को लेकर थोड़े से माथाड़ी जो हैं नाखुश थे और वो गेट के बाहर थे। और ये इशू कोई बहुत ज़्यादा बड़ा नहीं है, वो हमारे साथ 15-20 साल से काम कर रहे हैं। हमने उनको हमेशा अपने भाई और बच्चों के साथ ट्रीट किया, आगे भी करेंगे, और उनका कोई इशू है नहीं। सिर्फ हम चाहते हैं कि जो माथाड़ी एक्ट है उसका फुल्ली इम्प्लीमेंटेशन हम भी करें और वो भी करें। नो वायोलेशन ऑफ एक्ट, और हम वायोलेशन ऑफ चाहते नहीं और ना उनके तरफ से होने देना चाहते हैं। वो कुछ कर रहे हैं उसी के लिए आज थोड़ी सी ये प्रॉब्लम आई है, जो हम माथाड़ी बोर्ड के साथ मिलकर उसको एट अर्लीस्ट सॉल्व करेंगे। और इसी के लिए हमने इंडस्ट्रियल कोर्ट से इंजेक्शन भी लिया था, उसके बेस पर उन्होंने गेट के सामने एजिटेशन वगैरह करना नहीं चाहिए था, स्टिल दे आर डूइंग, बट विद द हेल्प ऑफ पुलिस डिपार्टमेंट हम उसको भी दूर करने के लिए यहाँ पर आए। अच्छा, और ये दूर हो जाएगा, वी होप। हमारे लोग भी हमको कॉपरेट कर रहे हैं माथाड़ीज, और हम भी माथाड़ीज के साथ ही हैं, वो हमारे साथ काम करेंगे। थोड़े बहुत इश्यूज हैं, एक फैमिली में भी आते हैं, हमारे पास भी आए हैं, वो खत्म। यावेळी धरणे आंदोलनामध्ये जानकार नरवडे, रंजना पदे, लक्ष्मी पारवे, नीलाबाई भुजबळ, मीरा पाटील, कविता राठोड, संध्या सरनाईक, मीना गायकवाड, सर्जेराव गायकवाड, नारायण वाडेकर, शेषराव प्रधान, तुकाराम बिडवाल, गुलाब पांडे, भीमराव चव्हाण, नारायण नरवडे, विठ्ठल भुजबळ, सुधाकर ससाने, बाबासाहेब निकम यांच्यासह कामगार आणि कुटुंबातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।